नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण चालू घडामोडी 2019 ऑल इम्पॉर्टन्स सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच विथ प्रश्न आणि उत्तर असे दोन्ही चालू घडामोडी रिलेटेड पाहणार आहोत. चला तर मग चालू करूया आजच्या करंट. मित्रांनो लक्षात घ्या, आजच्या करंटमध्ये पहिला आहे प्रश्न, हँड इन हँड हा कोणत्या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे. मित्रांनो हा प्रश्न मागच्या एक्झाममध्ये 3 वेळेस रिपीट झालेला आहे आणि तो आहे चीन आणि भारत. हँड इन हँड लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे शेजारचा देश चीन आणि आपण असं हँड इन हँड लक्षात ठेवायला हरकत नाही. नेक्स्ट, गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो. उत्तर आहे मित्रांनो 2 डिसेंबर. थोडंसं प्रश्न समजून घ्या मित्रांनो, गुलामीच्या उन्मूलनासाठी, उन्मूलन म्हणजे काय तर उकडून फेकून देणे, त्याला आंतरराष्ट्रीय दिन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात गुलामी नष्ट करणे. हे कधी साजरं केलं जातं? 2 डिसेंबरला साजरे केलं जातं. तर विसरू नका मित्रांनो, महापरीक्षेच्या आगामी परीक्षेत हे अतिशय उपयोगी पडणार आहे तुम्हाला. नेक्स्ट, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो. मित्रांनो परत उत्तर तेच आहे, 2 डिसेंबर. म्हणजेच जर 2 डिसेंबरला ह्या दोन गोष्टी होत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, गुलामगिरीच्या उन्मूलनासाठी आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, या दोन गोष्टी विसरू नका. दिन विशेषमध्ये सगळीकडे विचारला जातो. नेक्स्ट, नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, नागालँडचा राज्य दिन हा 1 डिसेंबरला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 1 डिसेंबर. तसेच हा 1 डिसेंबर जागतिक काय आहे मित्रांनो? एड्स डे आहे. काय आहे? एड्स डे. म्हणजेच काय? अवेअरनेस ऑफ अँटी इम्युनो डिफिशन्सी सिंड्रोम या संदर्भात अवेअरनेस वाढवायचं काम 1 डिसेंबर या दिवशी केलं जातं. नेक्स्ट पाहूया मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो, गेस्ट ऑफ ऑनर कंट्री हा सन्मान मिळवणारा पहिला आशियाई देश कोणता. उत्तर आहे भारत. लक्षात घ्या मित्रांनो, गेस्ट ऑफ ऑनर कंट्री म्हणजेच सगळ्या देशामध्ये गेस्ट ऑफ ऑनर्स म्हणजे सगळ्यात सन्माननीय असा हा तो पुरस्कार आहे आणि तो आपल्याला भारत देशाला भेटलेला आहे. लक्षात घ्या, आशियामध्ये. लक्षात येतं मित्रांनो, भारत. महाराष्ट्र विधानसभेच्या, लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतीपदावर कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, याचं उत्तर आहे नाना पटोले. नाना पटोले. बरं मित्रांनो, त्याच्या आधी हंगामी म्हणून कोणाची निवड झाली ते सांगू शकताय तुम्ही? ह्या तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे आम्हाला. तुमच्यासाठी हा प्रश्न असू शकतो. असं समजा, हंगामी विधानसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड झाली ती, बहुमत ठरावाच्या वेळी ती व्यक्ती आपण तुम्ही पाहिलात आणि फडणवीस सरकार आणि त्यांची जुगलमध्ये आपण बातम्यांमध्ये ऐकलीच असेल, पाहिली पण असेल. ते उत्तर तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला हरकत नाही. नेक्स्ट, हज यात्रेविषयीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालविणारा पहिला देश कोणता. हज यात्रा तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, मक्का आणि मस्जिद जी संपूर्णपणे पवित्र अशी मुस्लिमांसाठी यात्रा असते, त्या संदर्भात हा प्रश्न आहे आणि तो भारत देश आहे भारत. लक्षात येतं मित्रांनो, हज यात्रेविषयीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालविणारा पहिला देश कुठला आहे? भारत. चला आता नेक्स्ट पाहूया मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेचे म्हणजेच कोपनहेगन 25 सत्र कुठे आयोजित करण्यात आले. लक्षात घ्या मित्रांनो, हा पर्यावरणासंदर्भात क्वेश्चन आहे. तो आहे उत्तर मॅड्रिड. कुठं आहे मित्रांनो? मॅड्रिड येथे झाला. नेक्स्ट, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचा अंतिम सामना कोणी जिंकला. वांगसू वेई याचं उत्तर आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या एकेरी गटाचा अंतिम सामना कोणी जिंकला. खेळाचं नाव आहे मित्रांनो आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोणी नाव जिंकलं त्याचं नाव आहे वांगसू वेई. नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 13वे दक्षिण आशियाई खेळ या क्रीडा स्पर्धेला कोणत्या ठिकाणी औपचारिकपणे सुरुवात झाली. लक्षात घ्या मित्रांनो, हा तर प्रश्न तुम्हाला पक्काच येणार आहे. पाठ करा, 13वे दक्षिण आशियाई खेळ हे कुठं सुरू झाली मित्रांनो औपचारिकपणे? काठमांडू. आणि काठमांडू कुठे मित्रांनो? नेपाळ. लक्षात घ्या मित्रांनो, भारताचा शेजारी देश नेपाळ.
तर मित्रांनो लक्षात घ्या, तरी यासारखे असंख्य प्रश्न आपण या पुस्तकातून घेतोय आणि असंच करंट अफेअर्स आपण या पुस्तकाशी रिलेटेड पण आहे, त्यामुळं महापोर्टल सिरीजची स्पेशल जी पुस्तकं आहेत भारती प्रकाशनची ती घ्यायला विसरू नका मित्रांनो. आणि जम्बो सिरीज आहे, एकमेव स्पष्टीकरणाशी लिंक असलेली आणि स्पष्टीकरण स्वरूप असलेली भारतातली महाराष्ट्रातील एकमेव पुस्तकं आहेत, ती घ्यायला विसरू नका. तुम्ही मी स्क्रीनशॉट दाखवतोय ती बघा आणि कुठल्याही बुकसेलरकडे जा तुम्हाला मित्रांनो, आणि जम्बो सिरीज भारतीय प्रकाशनची मागितलं तरी तुम्हाला ते मिळतील. आणि काही कोणाला जर शंका असेल तर आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. तसेच तुमची उत्तरे, तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कॉमेंट करायला विसरू नका. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत थँक्यू.